ओम नमो नारायणा नमस्कार मित्रांनो ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले टोटके आणि उपाय हे अत्यंत कारगर असतात हे टोटके खूप लवकर सफल होतात आज आपण आपल्या जीवनातून नकारात्मक शक्तींना दूर करण्याचा टोटका पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या रात्री झोपण्यापूर्वी हा टोटका आपण आवर्जून करा हा टोटका कोणी करावा ज्यांच्या जीवनामध्ये सातत्याने अपयश आहे म्हणजे काय तर ते जे काही काम करायला जातात त्या कामामध्ये त्यांना अपयश येतं ते काम यशस्वी होत नाही जर तुम्हाला नोकरी मिळत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा रोजगार अर्थात जॉब मिळत नाही तर हा उपाय तुम्ही करू शकता कोणत्याही कारणास्तव जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल लक्ष्मी येत नसेल आणि असलेला पैसा विनाकारण निष्फळ गोष्टींवर वायफळ गोष्टींवर जर खर्च होत असेल आणि परिणामी घरामध्ये गरीबी आहे दरिद्रता आहे सातत्याने पैशांची तंगी जाणवते तर अशावेळी धनलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता आपल्या घरात एखादा रोगी आहे आजारी व्यक्ती आहे किंवा तुम्हाला सातत्याने अस्वस्थ वाटतं बेचैन वाटतं कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही एक प्रकारची हुरहुर जाणवते तर लक्षात घ्या या सर्वां पाठीमागे जे मूळ कारण असतं ते म्हणजे नकारात्मक शक्ती म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा ही ऊर्जा कोणत्या मार्गाने येते जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची नजर लागली अगदी कोणीही ती व्यक्ती असू शकते तर ही जी नजर लागलेली असते याला आपण नजर दोष असं म्हणतो ही वाईट नजर आपल्या प्रत्येक कामामध्ये अडचणी निर्माण करते आपल्या आरोग्यावरती तिचा विपरीत परिणाम होतो आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर ही नजर परिणाम करते एखादी व्यक्ती जर तुम्हाला सातत्याने शिव्या शाप देते तुमचं वाईट चिंतते तुमचं वाईट व्हावं असं जर त्या व्यक्तीला सातत्याने वाटत असेल तर याला बद्दुवा किंवा हाय लागणे असं म्हणतात एखाद्या व्यक्तीने शिव्या शाप दिले तर त्याचाही परिणाम आपल्या भाग्यावर कळत नकळत अप्रत्यक्षरित्या होत असतो जर तुमच्या जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणात शत्रू वाढलेले आहेत एखादी व्यक्ती निष्कारण तुम्हाला त्रास देते विनाकारण तुम्हाला त्रास देते तुमचं जीन तिने हराम केलेलं आहे तर अशा शत्रूंना सुद्धा शांत करण्यासाठी हा उपाय अत्यंत कारगर आहे मित्रांनो मकर संक्रांतीच्या रात्री हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लिंबू लागणार आहे हे लिंबू शक्यतो डागविरहित असावं हिरवंही चालेल किंवा पिवळंही चालेल त्यावरती डाग नसावेत असं हे लिंबू घेऊन आपण त्यामध्ये हा उपाय सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावळ्यानंतरच करायचं आहे हे कृपया लक्षात ठेवा या लिंबामध्ये आपण एक लोखंडी खिळा खोसायचा आहे लोखंडी खिळा हा लोखंडी खिळा या लिंबामध्ये खोसताना तुमची जी काही समस्या आहे समस्या एक असो किंवा अनेक असोत ही समस्या आवर्जून आपण बोलून दाखवायची आहे की माझ्या जीवनातील अमुक अमुक समस्या या टोटक्याच्या माध्यमातून आता समाप्त होणार आहे जसं की तुमचा शत्रू असेल तर या शत्रूपासून आता मला मुक्ती मिळणार आहे हा शत्रू इथून पुढे मला त्रास देऊ शकणार नाही त्याची बर्बादी आता निश्चित आहे तुम्हाला रोजगार मिळत नाही तर रोजगाराची ही जी समस्या आहे नोकरीची ही जी सम जॉबची जी समस्या आहे ती आता कायमस्वरूपी निकालात निघणार आहे यानंतर मला ही समस्या त्रास देणार नाही मला जॉब मिळणारच आहे तुमचे विवाह जुळत नाही आहेत अगदी कोणतीही समस्या असो घरामध्ये पैसा येत नाही इथून पुढे गरिबी दरिद्रता माझ्या घरातून निघून जाणार आहे आणि मला पैसा मिळणारच आहे मी श्रीमंत बनणारच आहे अशा प्रकारे आपण बोलायचं आहे याला ॲफर्मेशन्स असं म्हटलं जातं मित्रांनो ह्या सर्व गोष्टी आपल्या अवचेतन मनामध्ये म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि त्यातून ब्रह्मांडामध्ये ही सूचना हे मेसेजेस पाठवले जातात आणि ती दैवी शक्ती ती ब्रह्मांडीय शक्ती आपल्या मदतीसाठी कार्य करू लागते केवळ आपण पूर्ण तन मनधनाने पूर्ण लक्ष केंद्रित करून या गोष्टी कराव्या लागतात तर एक खिळा त्यामध्ये आपण खोसायचा आहे आपली जी काही समस्या आहे ती त्या ठिकाणी बोलून दाखवायची आहे या समस्येतून आपल्याला मुक्ती मिळणार आहे हे म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा खिळा खोसल्यानंतर आपल्याला आवश्यकता असेल ती म्हणजे तीन तुलसी पत्रांची म्हणजे तुळशीच्या पानांची ही तुळशीची पाने कृपया आपण सूर्यास्त होण्यापूर्वीच तोडून ठेवा जर सूर्यास्त झालेला आहे तर अशा वेळी तुळशीच्या झाडाखाली पडलेली पाने आपण वापरू शकता जरी ही पाने पिवळी असतील सुकलेली असतील तरी सुद्धा त्यांचा वापर या टोटक्यासाठी उपायासाठी करता येतो आणि सोबत एक लाल रंगाचं जास्वंदीचं फूल आपणास गरजेचं आहे जास्वंदीच्या झाडाचं एक फूल हे आपण घ्यायचं आहे हे फूलसुद्धा शक्यतो आपण सूर्यास्तापूर्वीच तोडावं लक्षात घ्या सूर्य मावळल्यानंतर कोणत्याही झाडाची पाने अथवा फुले तोडणं हे हिंदू धर्मशास्त्राने वर्ज्य मानलेलं आहे मात्र जेव्हा तुमची अडचण फार मोठी असते पर्याय नसतो अशावेळी त्या झाडाची क्षमा मागून आपण ती पाने किंवा ती फुले तोडू शकता अशा प्रकारे ही सामग्री एकत्रित केल्यानंतर आपण जेव्हा झोपण्यासाठी जाल तेव्हा आपल्या उशाखाली तेव्हा आपल्या उशा खाली, आपण या तीनही वस्तू अर्थात तुळशीची तीन पाने तीन तुलसीपत्र सोबत ज्या लिंबामध्ये आपण खिळा खुसला आहे तो लिंबू आणि एक जास्वंदीचं फूल या सर्व सामग्री आपल्या उशाखाली आपण ठेवायच्या आहेत त्या खेळ्यामुळे आपल्या स्वतःला कोणतीही इजा पोहोचणार नाही याचीही आपण पुरेपूर काळजी नक्की घ्या आणि या सर्व वस्तू आपल्या उशाखाली ठेवून आपण झोपी आहे मित्रांनो झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपी जाता तुमच्या अवचेतन मनामध्ये तुमच्या त्या अमुक अमुक समस्येविषयी तुम्ही जे काही विचार केलेले असतात तुम्हाला जी भीती वाटते ही सर्व प्रकारची भीती कुणाची नजर लागलेली आहे हाय लागलेली आहे बद्दुवा आहे या सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा कुणी काही केलेलं असेल सर्व प्रकारची निगेटिव्हिटी या तीन वस्तूंमध्ये समाहित होते शोषली जाते आणि तुमचं मन तुमचं अवचेतन मन या निगेटिव्हिटीपासून मुक्त बनतं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अर्थात मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपण स्नान वगैरे काहीही न करता सर्वात पहिली गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे या तीनही वस्तू कोणत्याही पिशवीमध्ये अगर तशाच प्रकार त्या व्यवस्थित उचला आणि आपल्या घरापासून दूर कुठेतरी फेकून या आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहण्याची चूक आपण करायची नाही आहे कोणत्याही निर्जन जागी किंवा एखाद्या गटारीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये किंवा कोणत्याही झाडाखाली जिथे शक्यतो कुणाचा जास्त वावर नसतो अशा ठिकाणी या तिन्ही वस्तू आपण फेकून यायच्या आहेत मित्रांनो या वस्तू फेकल्यानंतर आपण पुन्हा घरी परत या घरी परत येताना सुद्धा मागे वळून पाहायचं नाही आहे आणि आल्यानंतर आपण सर्वात प्रथम हातपाय तोंड किंवा स्वच्छ अंघोळ करा ही सर्व प्रकारची जी निगेटिव्हिटी आहे ती आता आपल्या जीवनातून निघून गेलेली आहे आणि या मकर संक्रांतीच्या निमित्ताने एक नवीन चांगली सुरुवात आपण एक चांगल्या गोष्टींना सुरुवात करणार आहोत पूर्ण परिश्रम करा मेहनत करा जिद्दीने कामाला लागा परमेश्वर तो विधाता तुमच्या मनातील ती कामना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या सोबत आहे हे लक्षात ठेवा तो तुमच्या मनातील जे काही ध्येय आहे लक्ष आहे ते तुम्हाला नक्की प्राप्त करून देईल यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका बाळगू नका जोपर्यंत तुमचं मन थकत नाही तुमचं शरीर थकत नाही तोपर्यंत कार्य करत राहा तुम्हाला त्या कार्याचं फळ देण्याची जी जबाबदारी आहे ती त्या विधात्यावर आहे देवावर आहे तेव्हा तुम्ही फक्त कार्य करत राहा फळाची अपेक्षा करू नका फळ देण्यासाठी योग्य वेळी योग्य क्षणी तुम्हाला त्याचं फळ तो विधाता नक्की प्रदान करेल तंत्रशास्त्रातील अशाच प्रकारचे उपाय प्राप्त करण्यासाठी विनंती आहे आपल्या आप ओनली मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेन्शन नोटिफिकेशनच्या स्वरूपामध्ये प्राप्त होत राहतील सोबतच आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रांना कुटुंबियांना शेअर करा आणि कॉमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवी देवतेचं नाव आवर्जून लिहा धन्यवाद ओम नमो नारायणा